आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत चटपटी चमचमीत आणि अतिशय टेस्टी असा टोमॅटो राईस आणि दही किंवा रायताबरोबर हा टोमॅटो राईस एकदम मस्त लागतो. हॅलो एव्हरीवन, मी सुजाता दूध तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये. 4 ते 5 जणांना पुरेल या मेजरमेंटने आज आपण टोमॅटो राईस बनवणार आहोत. आणि टोमॅटो राईस बनवण्यासाठी लागणारा भात आपण पातेल्यामध्ये मोकळा शिजवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवर एका पातेल्यात आपण साधारणतः 1.5 लिटर पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि यात आपण टाकणार आहोत 1/2 चमचा मीठ. यात आपण टाकणार आहोत मोठ्या साईजचा 1/2 लिंबाचा रस आणि 1 चमचा तेल. तुम्ही जर इथे लहान लिंबू वापरत असाल तर पूर्ण 1 लिंबाचा रस टाकला तरी चालेल, कारण लिंबू आणि तेल टाकल्याने तांदूळ एकमेकांना चिटकत नाहीत आणि एकदम मस्त मोकळा मोकळा असा भात शिजून तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता पाण्याला एकदम चांगली उकळी फुटलेली आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत अगोदरच भिजत ठेवलेला तांदूळ. या वाटीच्या मापाने आपण इथे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, म्हणजेच वजनाने साधारणतः 300 ग्रॅम तांदूळ आपण इथे घेतलेला आहे. आणि तांदूळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी पाण्यात भिजत ठेवला होता. आपण इथे बासमती तांदळाचा वापर केलेला आहे आणि तांदळातील पाणी पूर्णपणे काढून हे तांदूळ आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. लक्षात ठेवा, पाणी व्यवस्थित उकळले की मगच आपण त्यामध्ये भिजलेले तांदूळ टाकणार आहोत आणि हा तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित म्हणजे साधारणतः 90 ते 95% शिजवून घ्यायचा आहे. साधारणतः 8 मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत आणि लो मिडियम फ्लेमवर आपण हा भात व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता भात बोटाने एकदम इझिली ब्रेक होतोय, म्हणजेच तो चांगला शिजला गेलेला आहे. आता एका गाळणीच्या मदतीने यातील पाणी आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत आणि 5 मिनिटे आपण हा भात असाच गाळणीमध्ये ठेवू, जेणेकरून यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल. 5 मिनिटांनंतर आपण हा भात एका ताटामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित स्प्रेड करून गार करायला ठेवणार आहोत. आज आपण इथे बनवत आहोत टोमॅटो राईस, म्हणजे अर्थातच राईसमध्ये टाकण्यासाठी आपल्याला इथे टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथे घेतले आहेत 3 मिडियम साईजचे टोमॅटो आणि हे टोमॅटो आपण रफली चॉप करून घेणार आहोत. आता एका मिक्सरच्या जारमध्ये कट करून घेतलेले सर्व टोमॅटो आणि 3 सुक्या लाल मिरच्या टाकून आपण याची फाईन प्युरी तयार करून घेणार आहोत. टोमॅटोची प्युरी इथे तयार झालेली आहे. आता आपण पुढील प्रोसेसला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर 1 कढई किंवा पॅन गरम करायला ठेवून यात आपण टाकणार आहोत 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप. तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण टाकणार आहोत खडे मसाले. इथे आपण घेतलेले आहेत 3 विलायची, 3 लवंग आणि 1 दालचिनी. आणि विलायची आपण या पद्धतीने फोडून घेतलेली आहे. खडे मसाले तेलात परतून झाले की यामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 चमचा शहाजिरे. शहाजिरे थोडेसे तेलात परतले की लगेचच यामध्ये आपण टाकणार आहोत मीडियम साईजचे 2 कांदे. कांदे आपण या पद्धतीने लांब आणि एकदम पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत. मीडियम फ्लेमवर साधारणतः 1 मिनिटे कांदा आपण परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा थोडासा कलर देखील चेंज झालेला आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट. 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आपण इथे बारीक करून घेतलेला आहे. आणि आलं लसणाची पेस्ट देखील आपण कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा आणि आलं लसूण पेस्ट एकदम छान परतून घेतलेली आहे. कांद्याला चांगला गोल्डन कलर देखील आलेला आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत अगोदरच तयार करून ठेवलेली टोमॅटो प्युरी आणि गॅसची फ्लेम लो करून यामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 1 सिक्रेट इन्ग्रेडियंट 2 चमचे पावभाजी मसाला. पावभाजी मसाल्याची खूप मस्त टेस्ट या टोमॅटो राईसमध्ये येते. आणि तुमच्याकडे जर पावभाजी मसाला अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे गरम मसाला देखील वापरू शकता. सर्व घटक आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकून ते देखील आपण या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1/2 चमचा लाल तिखट. मिरचीचे प्रमाण तुम्ही इथे तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
लाल तिखट आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपण टाकणार आहोत 3 मीडियम साइजचे रफली चॉप करून घेतलेले टोमॅटो आणि अर्धा चमचा गरम मसाला। आपण जर अगोदर पावभाजी मसाल्याऐवजी गरम मसाला टाकलेला असेल तर आपल्याला इथे हा गरम मसाला स्किप करायचा आहे आणि टोमॅटो देखील खूप जास्त न परतता फक्त थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। इथे आता आपण टाकणार आहोत अगोदरच शिजवून पूर्णपणे गार करून घेतलेला भात। तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त मोकळा मोकळा असा भात आपला इथे तयार झालेला आहे। हा भात आपण आता या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये टाकून एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत। लो मीडियम फ्लेमवर आपण हा भात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून भाताचे तुकडे होणार नाहीत। आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण भरपूर प्रमाणात फ्रेश कोथिंबीर टाकून ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि फक्त 2 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला या टोमॅटो राईसला वाफ काढून घ्यायची आहे। टोमॅटो राईसला एकदम मस्त वाफ आलेली आहे आणि इथे आपला अतिशय टेस्टी चमचमीत चटपटीत आणि टेम्पटिंग असा टोमॅटो राईस सर्व करण्यासाठी तयार आहे। तुम्ही देखील या टोमॅटो राईसची रेसिपी नक्की ट्राय करा आणि दही किंवा रायत्याबरोबर या राईसचा आनंद घ्या। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, इतरांबरोबरही भरपूर शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।